घरच्या गरिबीमुळे अनेकांना आपलं शिक्षण अर्धवट सोडावं लागतं. अशा मुलांसाठी नवा आदर्श निर्माण केलाय तो आंबेगावच्या शंकर घोरपडेनं. ऊसतोड कामगाराच्या या मुलानं 10वीच्या परीक्षेमध्ये तब्बल 93.80% गुण मिळवून यशाचा झेंडा रोवलाय. त्याची ही संघर्ष कहाणी. गरिबी शिक्षणाची आड येत नाही. गरिबीवर मात करून जिद्द आणि चिकाटीने शिक्षण घेतलं पाहिजे. गरिबी शिक्षणाच्या आड येत नाही. आंबेगावच्या शंकर घोरपडेनं ते सिद्ध करून दाखवलं. जिद्द आणि चिकाटी असेल तर यशाचं कोणतंही शिखर गाठता येतं हे या लहानग्या शंकरनं दाखवून दिलं. साखर कारखान्यात ऊस तोडणीचं काम करणाऱ्या मजुराचा हा मुलगा. दुष्काळी भागातून कामाच्या शोधात आलेल्या शेकडो मजुरांपैकीच हे घोरपडे कुटुंब. गावचं घरदार शेतीवाडी सोडून ऊसतोड कामगार म्हणून ही मंडळी काम करतात. त्यात मुलांच्या शिक्षणाची मोठी फरफट होते. गेल्या 16 वर्षांपासून भागवत घोरपडे आंबेगावच्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यात कामाला आहेत. कारखान्याच्या जागेत बांधलेल्या तात्पुरत्या खोपटामध्ये त्यांचं कुटुंब राहतं. तिथंच शंकर अभ्यास करायचा. पारगावच्या श्री संगमेश्वर माध्यमिक विद्यालयाचा हा विद्यार्थी सकाळी शाळेत जाण्यापूर्वी आई वडिलांना ऊस तोडणीच्या कामात मदत आणि संध्याकाळी घरी आल्यावर अभ्यास अशी दुहेरी मेहनत तो करायचा. त्याच्या या कष्टांचं अखेर चीज झालं. 10वीच्या परीक्षेत 93.80% गुण मिळवून त्यानं यशाचा झेंडा फडकवला. गेल्या 16 वर्षापासून मी बीड जिल्हा दुष्काळी परिस्थितीमुळे इथं पोट भरण्यासाठी राहिलेलो आहे. ऊस तोडण्याचे काम करीत आहे. जे मी काम केली तीच माझ्या मुलावर परिस्थिती येऊ नये. त्याने चांगला अभ्यास केल्यामुळं मी त्याचे आभार मानतो. ते मला जी परिस्थिती आली ती त्याला येऊ नये. त्याला आम्ही सर्वांनी सांगितलं होतं की तुला या ठिकाणी विद्यालयात शिक्षण घेत असताना कुठल्याही पद्धतीमध्ये 1 रुपयाची ही किंवा 1 पैशाची अडचण आली तर आम्ही विद्यालयातील सर्व शिक्षक 10वीपर्यंत नव्हे तर संपूर्ण तुला ज्या क्षेत्रामध्ये जायचे मग इंजिनियर असेल डॉक्टर असेल या सर्व क्षेत्राची जबाबदारी यापूर्वीच निकाल लागण्याच्या पूर्वीच विद्यालयाने घेतलेली होती. काबाड कष्ट आणि मेहनत करून शंकरनं जिद्दीनं हे यश मिळवलं. त्याच्या यशाचं आता सर्वत्र कौतुक होत असून भीमाशंकर साखर कारखान्यानं देखील मदतीचा हात पुढे केलाय. पण शंकरला आपली पुढची स्वप्न साकार करायची आहेत. त्याचा संघर्ष अजून संपलेला नाही. आता प्रतीक्षा आहे ती तुमच्यासारख्या मदत देणाऱ्या हातांची. हेमंत चापुडे सह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, आंबेगाव.